जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चारा छावण्या तातडीने सुरू करण्यात याव्या, गोशाळा प्रतिदिन प्रतिगोवंश अनुदान मिळण्यात यावे, त्याचबरोबर पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी गोशाळा मालकांनी जळगावमध्ये निदर्शनं केल्याचं पाहायला मिळालं। यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, त्यातच लोकसभा निवडणुका लागल्याने आचारसंहितेच्या कारणाने गोशाळांना अनुदानाच्या अभावी आणि चाऱ्याच्या समस्येपायी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू करून गुरांना चारा उपलब्ध करून द्यावा, त्याचबरोबर ज्या गोशाळांना अनुदान मिळत नाही त्यांना प्रतिदिन प्रतिगोवंश अनुदान देण्यात यावे अशी जळगाव जिल्ह्यातील गोशाळा मालकांनी मागणी केली। शाळा अनुदान मिळण्याकडे पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे हे दुर्लक्ष करत असल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करत जळगाव जिल्ह्यातील गोशाळा मालकांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शनं केली आहेत। गो हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे। गो हत्या कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे। प्रति गोवंश प्रति दिवस चारा अनुदान मिळालेच 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 पाहिजे। 2019 ज्याप्रमाणे गोवर्धन गोवंश योजना ही राबवण्यात आली होती, पण ती काही कारणास्तव बंद पडली, पण त्याचप्रमाणे आता नवीन त्याच्यात अंमलबजावणी करून नवीन सुधारणा करून ती योजना चालू करण्यात आलेली, परंतु या लोकसभेच्या व आचारसंहितामुळे ती थांबवण्यात आली आहेत। पण तिचं अनुदान लवकरात लवकर वितरित करावं आणि ज्या उर्वरित गोशाळा आहेत त्यांनासुद्धा अनुदान मिळालंच पाहिजे। आणि इतर राज्याप्रमाणे राजस्थान MP UP गुजरातप्रमाणे प्रतिदिन प्रति गोवंश अनुदान मिळालं पाहिजे। आमच्या सर्व गोशाळांच्या वतीने निदान 100 रुपये प्रति गोवंश अनुदान मिळालं पाहिजे या मागण्या आहेत। व ह्यावर्षी जो भीषण दुष्काळ पडला आहे तर त्यासाठी चारा छावण्या लावल्या पाहिजे आणि प्रत्येक गोशाळेला त्याची मदत झाली पाहिजे, हीच आमच्या गोशाळा महासंघ वतीने व जळगाव जिल्ह्याच्या गोशाळांच्या वतीने विनंती आहे। चारा छावण्याची एवढ्या उशिरा मागणी का करताय? पाऊस तोंडावर आला, चारा छावण्या भरपूर दिवसाआधी केलेल्या मागण्या होत्या। आम्ही मुख्यमंत्री तसेच जे पशुसंवर्धनचे सचिव तुकाराम मुंडे व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी मागण्या केल्या आहे व निवेदन दिले, परंतु अजून काही मिळालं नाही। तर तसेच आता आचारसंहितामुळे आम्हाला खूप अडचणी आल्या, पण आता पुढे विधानसभेच्या परत आचारसंहिता लागतील व हे अनुदान पुढे ढकलण्यात येईल, त्यामुळे हे आता अनुदान त्वरित मंजूर करावं। जे गोशाळा महासंघ आहे याला पूर्णत्व अधिकार दिले पाहिजे की त्यांनी स्वतः काही निर्णय घेतील तर त्याला सरकारनेही अधिकार देण्याचं जाहीर केलं। बदलीची मागणी का करतात? का, कारण की ते गोशाळा जे गोशाळांना गोवंश गोवर्धन योजनेतून जे अनुदान मिळतंय तर त्याची म्हणजे पूर्तता करत नाही, चाल ढकल करतायत, अडेल तट्टूपणा करतायत आणि सगळं गोसेवक जे आहे ना हे स्वतःच्या खर्चाने गोशाळा चालवत आहेत। जर त्यांना राज्य सरकारकडनं जर काही मिळत असेल मदत तर ती मिळालीच पाहिजे, त्याला पुढे ढकलून ते इतर योजनांप्रमाणे योजना नाही आहे ती। तरी प्रत्येक गोशाळेची हीच विनंती आहे की ते लवकरात लवकर करावी, आणि जर हा अधिकारी जर तिथं नडत असेल तर याची बदली करून तिथं एक चांगला अधिकारी पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांची बदली करून तिथं एक योग्य अधिकारी येऊन आणि सगळं गोशाळांना अनुदान वितरित केलं पाहिजे। गोवर्धन गोवंश योजने व्यतिरिक्त ज्या गोशाळा आहेत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुका आहेत तर त्यांना सुद्धा हे अनुदान मिळालं पाहिजे। जिल्ह्यात किती गोशाळांचा प्रश्न आहे अनुदानाचा? जिल्ह्यात 13 गोशाळा मंजूर झालेल्या आहे व इथं तरी जवळजवळ 30 गोशाळा आपल्या जिल्ह्यात आहे, 60 गोशाळा आहेत, जवळजवळ 60 गोशाळा आहे, तर 13 सोडून इतर 60 गोशाळांना पण अनुदान मिळालं पाहिजे आणि या उर्वरित 13 पण अनुदान लवकरात लवकर मिळालं पाहिजे, जेणेकरून जो स्वतः गोसेवक एक कर्ज घेऊन कोणी कोणी आपल्या पत्नीचं सोनं गहाण ठेवतं, कोणी आईचं सोनं गहाण ठेवून चारा पुरवतंय आणि चाऱ्याची खूप भीषण परिस्थिती होती, तर महागडा चारा घेऊन केलेलं आहे। मी स्वतः आमचं आईचं सोनं ठेवून गाईंसाठी चारा आणला होता, तर त्याचप्रमाणे या सगळ्या गोसेवकांची तशीच सत्य परिस्थिती आहे, त्यामुळे लवकर अनुदान द्यावं, नाही तर निदान चारा चारा नाही छावणी तर काही तर मुरघास वगैरे असे चारा दिला गेला पाहिजे। विशाल देवरे, श्रीकृष्ण बौद्धेश्वर ट्रस्ट, गोशाळा, चाळीसगाव। 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवंश रक्षणासाठी गो समिती
गोसेवा आयोगाची स्थापना झाली पण ती त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही आहे. नेमका मागचा उन्हाळा खूप कडक होता. गोसेवा आयोगाची अंमलबजावणी जर प्रभावीपणे झाली असती तर त्याचा निश्चितच खूप फायदा झाला असता. आणि आज अनुदान मिळालं, आज अनुदान मिळालं असतं आणि उन्हाळ्यात फार मोठी मदत मदत झाली असती. काय मागण्या काय? अनुदानाचे वितरण व्हावं आणि चाऱ्याविषयी समस्या प्रतिदिवस प्रतिगृहवंश अनुदान वाटप व्हावं. मनीष कवठळकर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे सिरसोली रोड जलगांव.